महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप शिवसेना सरकार आलं या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच एक वर्षांसाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी असलेले भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपदही भूषवलं या काळात त्यांनी दोन जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त विकासांची कामं केली सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या बजावत दोन्ही जिल्ह्यांसाठी हजारो कोटींचा निधी मिळवला त्यातून सिंधुदुर्गमध्ये चव्हाण यांच्या काळात काय बदल झाला रेल्वे स्थानक कातकरी समाजाचे किती प्रश्न सुटले हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी तब्बल पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांचा निधी आणला कोणत्याही पालकमंत्र्यांपेक्षा चव्हाण यांनी सर्वाधिक निधी आणल्याचं बोललं जात या निधीतून शासकीय इमारतींची वर्णी नूतनीकरण आणि विस्तारीकरणावर भर दिला त्यामुळं नागरिकांना पुढील अनेक वर्षांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त शासकीय कार्यालयातून चांगली सेवा मिळेल त्यातून बांदा कुडाळ आंबोली सिंधुदुर्ग मालवण कणकवलीतील कनकनगरी या शासकीय विश्रामगृहांच्या इमारतींच नूतनीकरण झालं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नात कोकण रेल्वे मार्गावरील बारा प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरांचा कायापालट झालाय रेल्वे स्थानकांना मुख्य रस्त्यांशी जोडणारे रस्ते कॉन्क्रिटीकरण आता हे सुशोभित सुसज्ज आणि अद्ययावत रेल्वे स्थानक परिसर कोकणवासी आणि पर्यटकांसाठी खुले झाले आहेत केवळ जुन्या पद्धतीनं रेल्वे स्थानक परिसरांची डागडुजी करण्याऐवजी या परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा उभारण्यावर चव्हाण यांनी भर दिलाय विमानतळासारखी भव्य कॅनोपी रचना आकर्षक आणि आधुनिक बसस्थानक प्रवाशांसाठी शेड टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा आणि बस गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड आणि पादचाऱ्यांसाठी फुटपाथ महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह अशा अनेक सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत यामुळं रेल्वे स्थानक परिसराला एअरपोर्ट सारखा लुक मिळालाय त्यामुळं आता कोकण रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे, ना रे ना ना रेल्वे स्थानक परिसर पाहून समाधान वाटत आहे तसेच कोकणातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे सिंधुदुर्ग कातकरी समाजातील सत्तर पंच्याहत्तर कुटुंब बेघर राहिली होती या कुटुंबांना घर बांधण्यासाठी निधी मंजूर झाला होता पण शासकीय जमीन उपलब्ध होत त्यांचा झाला रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या प्रसंगी कातकरी आपली व्यथा मांडली त्यावर क्षणाचाही वेळ आला होता रवींद्र चव्हाण यांनी कातकरी कुटुंबांना ओसरगाव येथील स्वतःच्या मालकीची जमीन दिली त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला तसेच त्यांना हक्काचं घर मिळालं आपले प्रश्न सरकार दरी रखडले की ते पूर्ण करण्यासाठी नागरिकांना हेल्पाटे घालावं लागतात हे तुम्ही अनुभवलं असेल पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा त्रास वाचवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबार भरवला या माध्यमातून नागरिकांना बेचाळीस शासकीय विभागांचे अधिकारी एका छताखाली आल्याचं पाहायला मिळालं अशा प्रकारचा जनता दरबार दोनदा पार पडला आणि त्यात सिंधुदुर्गवासियांचे शेकडो प्रश्न तात्काळ सोडवण्यात आले रस्ते रेल्वे स्थानकाबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सारखा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला त्यातून मानगाव बांदा आचरा मसुरे भेडशी रेडी गोळवण निरवडे पेंडूर चौके अशा एकूण दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येतोय त्यातून ते तेहतीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिक केअर अँड क्युअर सेंटर उभारण्यात आलं या सेंटरमध्ये वैद्यकीय सुश्रूषा उपचार पुनर्वसन आदी सुविधा हो देण्यात येत आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यातील त्र्याऐंशी कोटी रुपये प्राप्त झाले तर एकशे पंच्याऐंशी कोटींच्या नियोजनाऱ्याकड्यास मंजुरी मिळाली रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी कोकणेश्वर अशा प्रमुख मंदिरांपर्यंत जाणारे पक्के रस्ते बांधले आंगणेवाडी देवस्थान परिसरात मोबाईल नेटवर्क शौचालय प्रसादनगृहे अशा वेगवेगळ्या सुविधाही उभारण्यात आल्या आहेत त्यामुळं भाविकांची यात्रा सुलभ झाली आहे त्याचबरोबर कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये मच्छी मार्केट इमारत तेथील विहीर बांधणे अटल बिहारी वाजपेयी उद्यानाबाहेर बचत गटांसाठी स्टॉल उभारणे अशी रोजगाराभिमुख कामही केली आहेत रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला त्यातून रस्ते रेल्वे आरोग्य केंद्र देवस्थान गड किल्ल्यांची पुनर्बांधणी अशी कामं करून सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना दिली आहे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रायगड रत्नागिरी ठाणे या जिल्ह्यांच्या रस्त्यांसाठीही हजारो कोटींचा निधी दिलाय त्यामुळं रवींद्र चव्हाण हे कोकणच्या विकासाला चालना देणारे ठरले हे मात्र नक्की तर मंडळी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा